थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. तीर्थरूप अण्णा नटवर्य दत्तोपंत भोसले यांच्या चरणी अर्पण. आलंय लक्षात तुम्हाला काय पाहिजे ते. बायको हुशार आहे. हा शिव शेवटचा चहा साखर पावडर राखेल सगळं संपलंय. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा तर दुपारचं जेवण मिळेल. रागराग करू नये, चिडचिड चिडचिड करू नये, शांत राहू जरा. अहो तुमची परिस्थिती जरा अवघडलेली आहे जरा. आता आमची एक गैरसोय सोडा, पण पोटातल्या पोराचा तरी विचार करा. असं का करता होय पुरं तुमचं. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा. पैसा 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 काय करा हो. रावसाहेब आहेत का घरात? या 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 दौलतराव या या या. राम 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 राम. बसा 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 बसा. अगदी येरवाडीत येणं केलं. तुम्हाला चहा वगैरे काय? काय नको. तेच म्हणतो मी. काम होत थोडस. बर बर. घरची मंडळी कशी? झा झा. चिरंजीव काय म्हणतात? बाजीरावच म्हणताय. हो त्यांचं शिक्षण चाललंय अजून शहरात. शेतकी कारिल्या आहेत ना. बरीच वर्ष झाली शिक्षण चालू आहे. म्हणजे आता संपाय पाहिजे होतो. त्याच काय
आमच्या बाजीरावला कोणतीही गोष्ट पक्की करायची सवय आहे. इतर पोरं वर्षाभरात वरच्या वर्गात जातात, पण त्याला एकाच वर्गात तीन चार वर्ष काढल्याशिवाय समाधान होत नाही त्याच. काम काय काढलं म्हणलं तुम्ही? काय बातमी कळली का? बातमी कसली? तो आपल्या गावचा जान पेद्रो. हा काय झालं त्याच? दारूचं दुकान काढतोय चंदनवाडीमध्ये. त्यासाठीच आलोय मी. काढतोय दुकान तर काढू द्या, नाहीतरी काय दौलतराव. त्या बाबतीत आपल्या गावकऱ्यांची जरा गैरसोयच होत होती बघा. गैरसोयीचं काय नाही हो, शेजारच्या झेलेवाडीत मिळते की हातबट्टीची आपल्या आनंदाकडे. नाही मग आम्ही काय कराव म्हणता. आतापासून माणसं गावाच्या बाहेर जाऊन दारू पित होती, गावाला काय बी त्रास नव्हता. पण आता गावातच दुकान म्हटल्यावर रोज उठून त्रास होणार. औंदा आपल्याला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे. आदर तर तसे आपले प्रयत्न चालूच आहेत रावसाहेब. दुसरी एक महत्वाची अडचण म्हणजे आमच्या आनंदाकडे 5-10 माणसं दारू गाळायला. अरे वा वा वा. 5-10 माणसं रोजच्या रोज सायकलीवरून फुगे पोचवायला. ही सगळी माणसं बेकार होणार. आणि आपल्या सरकारचं धोरण आहे बेकारी हटवायचं, त्यात ही भर पडणार. एक कुणा पाई तर एका जॉन पेड्रो पाहिजे. तेव्हा मी म्हणतो रावसाहेब, आपण एका माणसाचा विचार करायचा का 10-20 जणांचा? काही म्हणा दौलतराव, तुमचं गणित जोरदार आहे. बेरजेचं गणित. काय काळजी करायची ना, हे दुकान होऊ नये म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करू. तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? एक आयडिया है. बोला. उद्घाटना दिवशी समद्या गावकऱ्यासनी घेऊन तुम्ही त्याच्या दुकानावर मोर्चा काढायचा. लोकांनी एकदा उठून बसवलं की कुणाचं काय चालत नाही बघा. नामी नामी आयडिया आहे, आपण काढू मोर्चा. आम्ही येणार नाही, तुम्ही जायचं. असं कसं जवळात राह, तुम्ही पाहिजे. अहो आम्हाला कोण विचारते आता. तुमची गोष्ट वेगळी, तुमच्या माग तुमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही खानदानी श्रीमंत आहेसा, तुमच्या शब्दाला गावात मान आहे. कसं काय दौलतराव. अहो खऱ्याला खरं म्हटलंच पाहिजे. बर भेट नक्की नव बघा. तर नक्की तर काय, चलतो आम्ही. दौलतराव येऊ करा, नाही तुर्तच किरकोळ खर्चासाठी 1,000 रुपये माझ्याकडे ठेवून जावा. 1,000 ते कशाला? अव जन आंदोलनाचा सवाल आहे. अलीकडं मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला जायचं म्हणलं ना तरी पब्लिकला खुश करावं लागत. हल्ली पब्लिक फार चाबरट झाली. त्यात तुमचा मोर्चाचा प्रश्न अवघड न द्यायचा म्हणजे आरडून आरडून फार खोबरच व्हायचं ना कशाच. मग अनवेळ प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. ते बी खरंच आहे. मग आनंदा हे घ्या. बर निघतो आम्ही. नाही चिंता करायची नाही, जॉन पेद्रो तर बघतो ना मी आता. या एक दोन तीन चार पाच. झाला का पापाचा पैसा मोजून? अरे पैशात कसला आलाय पापन पुण्य, याच्यावर काही छापलंय का? हा पापाचा पैसा ना हा पुण्याचा पैसा. छापलं नसलं तरी कळतय की. अगे येडे दौलतराव काय म्हणाल तू ऐकलंस का? अरे आमच्या घराण्याविषयी सगळ्या गावाला केवढा अभिमान आहे हो. ते बघ आता हे आमचे खापर पणजोबा, एका बुक्की मध्ये कांदा फोडाव ना तसा यांनी वाघ मारला. का हे आमचे पणजोबा फार शूर माणूस, यांची तुलना फक्त बाजीरावांशीच होऊ शकते. कोणत्या? दुसरा नव्हे पहिल्या पहिल्या पहिल्या. आणि हे आमचे आजोबा अतिशय विद्वान गृहस्थ, पण एकच मुरमुऱ्यासारखे सुपारी खायचे. सगळी हयात इंग्रजांशी लढण्यात घालवली. आमचे पितामह अतिशय त्यागी माणूस, आज सगळी जमीन त्यांनी देशाला अर्पण करून टाकली. आणि आता हे आम्ही स्वतः सरदार देशमुखांचे एकुलते एक सज्जन सचिल
गुणी वारसदार बिनकामी कर्ज बाजारी। अरे लक्ष्मी काय बोलतेस, खरं म्हणजे तुझ्या नवऱ्याची तुला कल्पना नाही। अरे आम्ही म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये लागलेला जॅकपॉट आहे। जॅकपॉट जॅकपॉट का तीनपॉट? अरे अरे बाबा ऐकताय ना, प्रत्यक्ष बायकोच्या तोंडून। अहो आज मी म्हणते उद्या सगळं जग म्हणायला लागल, असलं फसवा फसवीचं धंदा सोडून द्या आता। तुला काय वाटतं आम्ही जगाला फसवतो? फसवत नाही सा, तर त्या दौलतरावाकडनं पैसे कशा पाय घेतलं? अगं येडे तीच तर खरी गंमत आहे। आता हा जॉन पेद्रो गावामध्ये दारूचं दुकान खोलतोय। अगो भाई फार वाईट गोष्ट आहे। म्हणजे काय, पूर्वी चोरून पिणारे निदान गावाला घाबरत तरी होते, आता गावातच दारूचं दुकान खोललं म्हणल्यावर मोकटच सुटणार की? हे झालं एक। दुसरं दौलतराव मा डेंजर माणूस, मी त्याला नाही म्हणलास, लाख बांधगडी केल्या असत्या आणि त्याने त्या जॉनला सतावलास। मी तुला सांगतो शब्द, त्यांनी जॉनचा जीव सुद्धा घेतला। मी 1000 रुपये घेतले, त्या बिचारा जॉनचा जीव वाचला। मी काय म्हणतो तुला कळते का? हे करताय नसतंय? कळतंय जरा जरा। हे कळतंय पण वळत नाही। तुझ्या ह्या बिनकामी नवऱ्यानं आज रोख 1000 रुपये मिळवले, तुझी नट मिटली का नाही? दर 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 तेवढे ते काम चांगलं केलं सांगा। आजच्या संध्याकाळचं जेवण पक्क झालं, आता हे जॉन पेद्रो। गावकरी बंधून, आपल्या देशाच्या उदात्त परंपरेला काळीमा फासून आणि आपल्या थोर नेत्यांच्या शिकवणुकीचा घोर अपमान करून हा जॉन पेद्रो आपल्या गावामध्ये दारूचं दुकान आणि तेही इंग्लिश दारूचं दुकान खोलतो आहे। कुठल्याही भारतीय माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे। खरं तर आपलं धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे आणि आजपासून आपण परदेशी मालाची होळी करत आलेलो आहे। नाही कायदा हातात घ्यायचा नाही, उलट हात जोडून मी जॉन पेद्रोना विनंती करीत आहे की कृपा करून या फंदात पडू नका। आमच्या गावामध्ये इंग्लिश दारूचं दुकान खोलू नका अशी त्यांना हात जोडून विनंती करीत आहे। आवराव साहेब, हे दुकान घालण्यासाठी सरकारने मला लायसन दिलंय। लायसन? तुला लायसन मिळाले म्हणून तू लोकांना काही इच्छिल का? काय कसं ऐकेल, हे दुकान घालून मी लोकांना उपकार करतो का नाही? उपकार? उपकार सोडा हो, आजकाल लोक दारूसाठी काय वाटल ते पितात। कुणी कंट्री पी, कुणी लठ्ठा पी, कुणी खोपडी पी, असलं काहीतरी पितात आणि मरून जातात। त्या लोकांच्या जीवाला काय मोल आहे का नाही? बोला बोला की आता। वा मिस्टर जॉन पेद्रो, चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं। कंट्री दारूला उतारा काय तर इंग्लिश दारू, विषाला उतारा काय तर विष। एक हळूहळू मारत, एक झटक्याने मारत। गावकरी बंधू नो, आम्ही हे चालू देणार नाही, 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 आम्ही हे चालू देणार नाही। गावकरी बंधू नो,
अशा अतिरेकी वागण्याने आपलं काही साधायचं नाही. जॉन जर ऐकत नसेल तर मी जाहीरपणे असं त्याला आव्हान देतो की तुझं दुकान तू जर बंद करणार नसील तर हा राव साहेब आमरण उपोषण तुझ्या दुकानापुढे करणार आहे. रावसाहेब देशमुखांत जय हो. रावसाहेब देशमुखांत जय हो. रावसाहेब देशमुखांत जय हो. रावसाहेब देशमुखांत कुठे काय खरं नाही जॉन का रावसाहेब असं तसं मानणार नाही. अरे बापरे एक वेळ जीव देतील पण आपलं म्हणणं खरं करून दाखवतील. रावसाहेब जर उपोषणाने मेले तर गावचे लोक तुला जेवण ठेवणार नाही. काय सांगताय तेव्हा गप्पनाने त्यांचं म्हणणं ऐक. चल माझ्याबरोबर चल. चला चला. रावसाहेब रावसाहेब मी गरीब माणूस मी जर हे दुकान बंद केलं तर मला काय करायचं. त्याची चिंता तू कशाला करतोस. तुझा जीव वाचला नशीब समज. अरे गावातली कित्येक माणसं तुझं दुकान बंद व्हा म्हणून प्रयत्न करते. त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसे कशाला भांगडीत पडतोस. मी काय म्हणतो गावामध्ये चांगलं हॉटेल नाही. या गावात एक चांगलं हॉटेल तू सुरू कर. उद्घाटन मी करणार बोल. बरोबर. आता या मालाची काय अवस्था कर माझ्या सोबत. असं म्हणता तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतं रावसाहेब पण ते उपोषण काय काय सोडणार ना. सोडायच पाहिजे. लिंबू पाणी घेऊन मोरवाड्यात जा. याच्याबरोबर जा. लिंबू पाणी लिंबू पाणी. तेव्हा गावकरी मंडळी मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जॉन पेद्रोनं दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रावसाहेब देशमुख जिंदाबाद. 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 तर गावकरी मंडळी आमचं हे 10 मिनिटाचं आमरण उपोषण हे लिंबू पाणी घेऊन आम्ही सोडत आहोत. रावसाहेब देशमुखांत जय हो. रावसाहेब देशमुखांत जय हो. रावसाहेब देशमुखांत जय हो. काका अहो काका अजून काही केलं नाही बाबा पुढे हो. चांगला झट्टा कट्टा दिसतोय मेला काळेस सोडला या भिकाऱ्यांनी. अजून काहीच केलं नाही. 12 वाजायला आले इतका वेळ काय करत होता. मला विचारणारा तू रे कोण. साळू त्यानं काय मारताय गरीबाला. वांजोटी वाल ना. वांजोटी होईल तुझी आई कलपाळीतलं. ओ म्हातार बुवा पुढे वा पुढे वा. या घरात अजून काही शिजलं नाही. काय म्हणालास गाडवा. मला काय करायचंय. साळू त्यान मार खायचं असेल तर जात. मला काय करायचंय. माझ्याच घरात बलावा. हा मग शाळाच दिसतोस की. म्हणजे तुम्ही दत्तू काका. होय का दत्तू काका. अरे अरे काय कोण आहेस तू. Good.
आणि हा तर आमचा तात्या. आणि हा मी नामदेव. नामदेव अरे किती मोठा झालास रे तू. चल चल आत चल आत. काही घाबरू नकोस रे. चल आत की दुर्गा. अगे ए दुर्गा आले. अजून गेला नाहीस तू. अगं काय रे याला ओळखलं नाहीस का तू. नाही कोण. बाकी तू कशी ओळखणार म्हणा याला. तात्या बरोबर हा गेला त्यावेळी तू खूप लहान होतीस. मी तुला जेवी तात्याबद्दल सांगायचो ना. त्या आमच्या तात्याचा हा मुलगा नामदेव. अगं दुर्गा अशी वेंधळ्यासारखी काय उभी राहिली आहे. जा पण जेवणाची तयारी कर. घे नामदेवा. अरे काय हा तुझा अवतार. जा दाढी कर आंघोळ कर मग आपण जेवायला बसूया. जा नामदेवा. चल रे बाबा. हॅलो. हा ये बैस. हा अरे नाबा. अरे सकाळी कसला अवतार करून आलो तस तू. नाही ते मी मला. हा ठीक आहे कर सुरुवात. तात्या गेल्याचं मला फार उशिरा कळलं त्यामुळे तुझ्याकडे येता आलं नाही मला. नाही सगळं कसं अगदी अचानकच झालं त्यामुळे कोणालाच कळवता आलं नाही. बर हल्ली उद्योग काय करतोयस. आलं लक्षात. शिक्षण कुठपर्यंत झालंय तुझं. मॅट्रिक पर्यंत. हो का. छान छान. आपण कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करूया. नाही तात्या म्हणत होते की चंदनवाडीत आमची जमीन आहे तीच करावी म्हणतो. ती जमीन तर केव्हाच दौलतरावांना बळकावली आहे. हो पण मी जाईन दौलतरावांच्या घरी त्यांना भेटीन. त्याचा आता काही एक उपयोग नाही. हा ठीक आहे तू प्रयत्न करून बघ. आधी जेव पाहू नीट. स्वयंपाक आवडला का दुर्गाचा. वा. दुर्गा अगं याला फतफते वाढ बघू आधी. फतफते. हो आणते. हा नको नको. अगं हात भाजला ना त्याचा. वेंधळी पटले. नामदेव तू आधी हात धुऊन घे बघू. नमस्कार. कोण रे तू. ओळखलं नाहीत मला. मी नामदेव तात्या पाटलांचा मुलगा. तात्या पाटील. कोण तात्या पाटील. ह्याच गावचे. 15 वर्षापूर्वी नाही का त्यांनी तुमच्याकडे जमीन घाणवट ठेवली होती. त्यो तात्या पाटील होय. बर मग ती जमीन सोडून घ्यावी म्हणतो. सोडून. होय पैशाची काही व्यवस्था करून. अरे ती तर जमीन मी विकत घेतली आहे. विकत. पण तात्या म्हणाले 200 रुपयाला घाणवट ठेवली आहे म्हणून. घाणवट. सावकारी धंदा कधीच केला नाही मी. आता आलाच आहेस तू तर परत खरेदी करून देतो तुला 20,000. 20,000. अहो पण एवढे पैसे मी कुठून आणणार. ते तुझं तू बघ. व्यवस्था झाल्यावरच भेट. आता आता मला माप काम आहे. अहो पण मी. नमस्कार. गुड मॉर्निंग. काय गोंधळ कसं काय. बराय. बराय की. चहा घेणार. आताच घेतलं. अरे घे की. दोन चहा घे बाबा स्पेशल. अरे पण शिवा. काय आईला. काय झालं रे. अरे आता साध्याच्या पेलो आणि पेशल. आईला साध्याच्यात आणि पेशलच्यात काय बी फरक नाही बघ. असं म्हणतोस. थांब जॉनला विचारू. विचार विचार. अरे जॉन. आलो आलो. बोला मला काय झालं. पब्लिकला बनवतोस होय. झालं काय. अरे साधा चहा पिचोस आणि स्पेशल चहा पिचोस. दोन्हीत काय बी फरक नाही. नाही कसा आहे की स्पेशल चहा आम्ही धुतलेला कवच देतो. जॉन काय पाहिजे. अरे मी.
नामदेव कुठं होता एवढी वर्ष अरे काय झालं काही नाही गावात आल्या आल्या दुर्गा देवीचा प्रसाद मिळाला असं काय हनुमा एक पेशल आण बघू सध्या काय करतेस काही नाही बेकार आहे मग काय करायचं ठरवलंयस वडिलांची जमीन आहे ती करायचा विचार होता बर मग मग काय दौलतरावानं खो घातला दौलतराव ना लय बेकार माणूस आहे ममद्या कुठे असतो राहिली ममद्या ना एका टेम्पो ड्रायव्हर आहे अजून मधून येतो माझ्याकडे आता कधी आला तर माझी भेट घालून द्या नक्की बऱ्याच वर्षात भेटला नाही मला अबे ओ जॉन नामा ममद्या आला बघ चल 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 अरे ममद्या देख कोण आया मी नाम्या तू क्या लाख कितने दिनों के बाद मिला जब से तू गया ऐसा लगा जैसे टेम्पो का हेडलाइट इज गया अच्छा आता नहीं जाना ये हुई ना बात ममदे तुला आठवतं का शाळेत असताना आपण 15 ऑगस्टला एक कार्यक्रम केला होता आठवतो वही वही तो सब आठवत है क्या गाना गाया था तूने यार आज बहुत दिनों के बाद मिला है फिर से वो एक गाना दिल से सुना देना अच्छा चलो चलो जाती विसरू न सुखान नांदू जाती विसरू न सुखान नांदू समभावाच तोरण बांधू समभावाच तोरण बांधू जाती विसरू न सुखान नांदू समभावाच तोरण बांधू हिंदू आणि मुस्लिम शीख ईसाई हिंदू आणि मुस्लिम शीख ईसाई रक्ताची नाती साधू रक्ताची नाती साधू जाती विसरू न सुखान नांदू समभावाच तोरण बांधू जाती विसरू न सुखान नांदू समभावाच तोरण बांधू पेटला गांधी आणि नेहरूंच्या मार्गाला मुकला धर्माच्या वादान मुकला एकता पेरूया देशाला तारूया एकता पेरूया देशाला तारूया श्रमाची करून जादू श्रमाची करून जादू जाती विसरून सुखान नांदू समभावाच तोरण बांधू जाती विसरू न सुखान नांदू समभावाच तोरण बांधू शोधून घेऊ घालून पेड्या त्यांना तुरुंग दावू शत्रू या देशाचे दिन रात जागून एकीन वागून दिन रात जागून एकीन वागून हकलू या संधी साधू हकलू या संधी साधू जाती विसरून सुखान नांदू समभावाच तोरण बांधू जाती विसरून सुखान नांदू समभावाच तोरण बांधू शूरवीरांची गावूया आरती दुनियेत वाढूया देशाची कीर्ती संत शूरवीरांची गावूया आरती सत्याला वाहूया लोकहित पाहूया सत्याला वाहूया
काका आहेत का घरात? काय म्हणालात आपण बसा ना. काय म्हणाला काका घरात आहेत का? काका हे काय काका आलेच या काका या काका हे तुम्हाला भेटायला आलेत. काय गेला शेट बसा. नांदेवा अरे तुझा हात काय म्हणतोय? माझा हात बरा आहे. आताच बँडेज चोळून आपलं बँडेज काढून मलम चोळलं हे द्या माझ्याकडे मी नेऊन ठेवतो. काय गेला शेट नाडी बघूया. नाडी तर उत्तम आहे. काय तक्रार काय आहे? जेवल्यानंतर भूक लागत नाही. जेवल्यानंतर भूक लागत नाही मग याला उपाय एकच. कोणता? भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. असं हे पहा याला काही औषध नाही. मग पथ्य पाणी? पथ्य पथ्य एकच. कोणतं? कमी खायचं. काका तुमचं बिल किती? हे पहा गेला शे सल्ल्याचे पैसे मी घेत नसतो. बर आहे काका येतो मी. मला जेवणाचं आमंत्रण आहे. काका तुमची पण कमाल आहे. अहो आजकाल डॉक्टर पेशंटला तपासायच्या आधी त्याचे केस पेपर तयार करण्याची फी घेतात आणि तुम्ही हे बघ ना भाऊ वैद्यकीय हा व्यवसाय झालाय आजकाल. माझ्या दृष्टीने ती एक सेवा आहे आणि सेवेचं मूल्य घेतलं तर ती सेवा फुकट जाते. काका हा हे काय लिहिलं? चोपडी शिल्लक आहे 10 रुपये 4 आणे. गल्ल्यात फक्त 5 रुपये 4 आणे. उधारी सकट लिहिले मालक. अरे आतापर्यंत आपल्याला कधी उधारी मिळली का? नाही ना. जी मिळणार नाही ती लिहायची नाही. कागद आणि शाई गेली ना फुकट. असं लुचकान झालं तर माझं दिवाळी निघाल दिवाळ. मालक तुम्हाला कागदात पण शाईच पडले पर उधारी फुकट गेली त्याच काय? अरे बाबा बुडत्याला काडीचा दर असतो ना. उद्या गिरायकाने माझी पॅन्ट काढून लिहिली तू काय माझी लंगुटी काढणार का? जा छान आहेस पाणी दे गिरायकाला. नालाय कुत्ता. नामदेव ये ये बैस. हनुमा नको मला चहा नकोय. का आज नाराज दिसतो? काम धंदा नाही बिन कामाचं किती दिवस राहणार? अरे तुझ्या जमिनीचं काय झालं? तर दौलतराव काय म्हणतोय? मला नाही वाटत त्याचं काही जमेल असं. असं? अरे आम्ही दोस्त लोक असल्यावर तू कशाला चिंता करतोस? नाही जॉन मलाच काहीतरी करायला पाहिजे.
माझ्यावरच्या प्रेमामुळे दत्तू काका काही बोलत नाही, पण मला त्यांची परिस्थिती समजते. माझ्यासाठी नाही निदान, त्यांच्यासाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजे. जॉन तूच सांग मी काय करू. मग तू एखादा धंदा का नाही करत? पण धंदा करायचा म्हटलं तर भांडवल नको का? हो ना. अरे हातगाडीवरचा छोटा मोठा धंदा करायचा म्हणला तरी 5-10 हजार रुपये भांडवल पाहिजे. 5-10 हजार रुपये? माझ्या खिशात 5-10 रुपये सुद्धा नाही. तू कशाला काळजी करतोस? मी 2-1 हजाराची व्यवस्था करतो. म्हणजे थोडी मदत करल. तू असं कर, दत्तू काकाला सगळं काय सांग, ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. ठीक आहे. असं आहे म्हणतोस तर हो ना. हे बघ नामू, तुझा तो जॉन म्हणतोय ते खरं आहे, पण नोकरी करणारे सगळेच काही बुद्धू असतात असं मात्र नाही. ते खरं आहे, पण आता मलाच काहीतरी बघितलं पाहिजे. जरा कोट टोपी घे बघू. त्यासाठी सुद्धा मला आता त्या दौलतरावांच्या कडे जायला पाहिजे. दौलतरावांच्या कडे? हा, त्यांच्याकडे कशाला? अरे सोसायटीचे चेअरमन आहेत ते बाबा. बघूया काही कर्जा बिर्जाची व्यवस्था करता आली तर. दुर्गा जरा छत्री आणि पिशवी घे बघू माझी. कशाला नेता ही छत्री काका, नवीनच घेऊया आता. हे बघ दुर्गा, या विस्कटलेल्या संसारात काय काय म्हणून नवीन घेणार होत आपण. हा पडका वाडा, हे फुटकी कौल, तुटकी चप्पल, फाटकी छत्री आणि फाटका खिसा. हसा हसा. पण लक्षात ठेवा, हेही दिवस जाती. काय शिरपा, आज हात अगदी गुमान चाललाय. आता काय सांगायचं सरकार? आओ त्या ज्वानच दारू दुकान रावसाहेबानं बंद केल्या धरण काय दिवस का चालू ना हो? का रे? आओ वाटलं तर आओ गावात इंग्लिश दारूची सोय होईल. आओ पण त्या रावसाहेबानं समजा राडाच गेला घेऊ. आता आमच्या नशिबात आंध्याची हात भट्टीच आहे, त्याला कोण काय करणार? अरे येड्या, रावसाहेबाने जे केले ते बरोबरच केले. औंधा आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे ना. ते बी खरंच आहे म्हणा, पण खरं सांगू का सरकार, रावसाहेब लई इब्लिश माणूस आहे बघा. आहो तीन तर म्हणून प्रतिज्ञाच केली. जर गावाला बक्षीस मिळालं नाही तर अर्धी मिशीच उतरी. आईला आता तुझ्या न्हाव्याचे मी माझी अर्धी मिशी उतरलीस की? सरकार सरकार बोलण्याच्या नादात जरास हात घसरला. हात घसरला काय लेका, दाढी करतोस का हजामत? आहो हजामत करतो की मी तुमची सरकार. सरकार उरलेली मिशी राहू दे ना. आता अर्धी मिशी काढली, आता इकडचं कॅश बी काढून टाक म्हणजे झाक दिसल. काढतो की काय? अहो तसं नव्हं सरकार, आज काल काय बी फॅशन करायचं फॅड निघाले बघा मोठ्या माणसात. बघा मोठ्या माणसानी काय बी केलं तर चालतंय. शानात आहे. अरे माझ्यासारख्या मंत्र्यानं असली फॅशन करायची नसती. मंत्री? तुम्ही कुठे आहे मंत्री? आत्ता नसलो म्हणून काय झालं? भोरल्या इलेक्शनला तिकीट आम्हाला, आम्हीच निवडून येणार. आम्हीच मंत्री. ते बी साध सुधन कॅबिनेट मंत्री. आता ते जायला कॅबिनेट हे कसं आले हो नवीन यात? हे रे काय म्हणतात बरं त्याला, हा काय बी नेटानं करणारा. आता ते जायला हे चांगलं गणित काढलं बरं का मालक तुम्ही, काय बी नेटानं करणारा मंत्री. सरकार सरकार अहो तुम्ही मंत्री झाला का नाही? मला तुमचा पीए करा, पीए बरं का. आयला काय झालं? अरे माकडाला कापड घातली म्हणजे कोण माणूस म्हणत नसते. अहो तेच म्हणतोय मी. वा वा वा, आता तुम्ही अगदी राजेश खन्ना दिसताय का बघा. नमस्कार दौलतराव. नमस्कार नमस्कार. या कशी काय प्रकृती आपली? आहे त्यातल्या त्या ठीक. फार दिवसांनी येणं केलं. हो थोडं काम काढलं होतं आपल्याकडे. असं होय. या या या. बसा. हो काय विशेष? तसं थोडं विशेषच होत, म्हणजे सोसायटीच थोडं कर्ज हवं होत. अहो परवाच कर्ज दिलंय की? हो पण आणखी थोडी गरज आहे. आणखी किती गरज आहे? 1-5 हजार रुपये. आपल्या नामदेवाला काहीतरी उद्योग काढून द्यावा म्हणत होतो.
हो पण ती द्यायची कशावर वाडा गहाड आहेस की सोसायटीकडे तसं कसं देता येईल मग निदान माझ्या शब्दावरती द्या शब्दावर कर्ज द्यायचा जमाना गेला काका काहीतरी तारण ठेवा तारण आता मी काय तारण ठेवणार सोनं जमीन बंगला गाडी अहो काहीतरी तारण ठेवा दौलतराव हे सगळं जर माझ्याकडे असत तर कशाला मी कर्ज मागायला तुमच्याकडे आलो असतो हे पहा काका आम्हाला कायद्याच्या बाहेर जाता येत नाही कायदा पण कायदा कुणी केला तुम्ही आधीच ना येड का काय काका तुम्ही अहो कशाला नाही त्या फंदात पडताय कुठला कोण नामदेव दोस्ताचा लोक तुमच्या नाही तर आजकाल लोकांनी दुसऱ्याचं मड घेऊन रडायची सवयच लागलेली आहे दौलतराव रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं अधिक पवित्र असत तुम्हाला कर्ज द्यायचं नसेल तर नका देऊ पण दिदार माणुसकीचा असा अपमान तरी करू नका मी तुमच्याकडे कर्ज मागायला आलो होतो भीक मागायला नाही रावसाहेब कोण काका अखंड सौभाग्यवती भव मात्र अष्टपुत्र नको ह या की रावसाहेब कुठे दिसत नाहीत आहेत ना घरात हे काय आलं की कोण तू काका नमस्कार रावसाहेब नमस्कार काका मी छान ते काका बरेच दिवसांनी येणं केलं एक महत्वाचं काम होत बोला की आपला तात्या पाटलाचा पोरगा कोण नामदेव हो परत आलाय बर 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 सध्या बेकार आहे तुर्तो माझ्याकडेच राहतोय हो माहिती आहे की गाणं बिणं चांगलं म्हणतो म्हणा हा देवाने गळा दिलाय मग त्याच्यासाठी चालवतो मी बर आपल्या ओळखीनं त्याला कुठेतरी अरे काका कसली काळजी करताय बॉम्बेच्या फिल्म इंडस्ट्री मध्ये आपला लय वाट आहे राज कपूर पासून फार राज बब्बर पर्यंत गाण्याचं काम लावून देतो बस नाही 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 तसलं काम नकोय त्याला आणि मग एखादी साधी नोकरी लावून द्या म्हणजे झालं त्याच्या काका हे काम तर आमच्या डाव्या हाताचा मळ आहे डाव्या हाताचा मळ आणि कापडाची खळ कधीच कमी होणार नाही काका ऐकलं काका लक्ष्मीचा आमच्या भरोसाच नाही बघा काकांचं पहिलं काम करा मग बसेल भरोसा अगं पण प्रयत्न करणं त्यांचं काम आहे पण यश देणं न देणं परमेश्वराच्या हाती तुम्ही पण लागला का त्यांच्यासारखं बोलायला अगं पण पोरी म्हातारपणी तुम्हाला टांग लावली नाही म्हणजे पुरं चला 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 काका कधी पाठवतो नामदेवला आमच्याकडं उद्याच पाठवून देतो की उद्या पाठव ना घेऊन जातो तालुक्याला दोन चार ठिकाणी शब्द टाकतो त्यासाठी फार फार उपकार होतील राव साहेब काय का काय आमचं कर्तव्यच आहे बर मग येऊ या 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 नमस्कार अहो माझं नाव माहिती नाही का नाव माहिती आहे पण मग नावाने नाही का हाक मारतायत का हे सारखं अहो जाहो नाही तसं नाही पण काही मुलींना त्यांच्या नावानं हाक मारलेला आवडत नाही ना पण सगळ्यांनीच अहो जाहो म्हटलेलेही नाही आवडत हो पण आम्हाला कसं कळायचं आत्ता कळलं ना आता आधीच कळलंय फक्त खात्री करून घेतली असं का हो ना रावसाहेबांच्या बरोबर तालुक्याला चाललं नोकरी शोधण्यासाठी असं आलेच मी हे घ्या दही साखर काय झालं ते गरम नाहीये ना काहीतरी येतो मी वडापाव पुरी भाजी मिसळ बटाटा दोन चार ना बस 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 रागवलं वाटत नामदेव तुला एक अगदी आतली गोड सांग काय आता पण तुझ्या नोकरीसाठी हो म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांकडे जाणार आहे तर मोठ्या लोकांचं काय काय एक तर ते धडवय बी म्हणणार नाही बी म्हणणार बघू द्या नंतर करू एवढी काय घाई आहे तेव्हा पण नाराज नाही व्हायचं रावसाहेब तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करतोय
काय बारा गावचं पाणी प्यायला मी माणूस आहे म्हणूनच मी तुम्हाला गुरु केलंय रे. तसं तू काय समंजस आहे म्हणा. तुम्ही शिकवलंय म्हटल्यावर मला राहायलाच पाहिजे. अरे वेटर आता काय नको नको मला. काय साहेब. अरे बिल कुठे. चहा तर घेतलाय. बिल कुठे. आत्ताच दिले की. आहे कुठे. थांबा घेऊन येतो. राहसाहेब तुम्ही ते खिशात ठेवलं. चल ना उठ उठ उठ. राहसाहेबांचं काही कळतच नाही बो. नमस्कार चेअरमन साहेब. नमस्कार नमस्कार. बसा. बऱ्याच दिवसाने आमची आठवण झाली. तसंच एक काम होतो म्हणून आलो होतो. मग बोला की आपल्या सेवेला आम्ही हजरच आहोत. हा नामदेव. नमस्कार. अहो बसा ना. हे ओरडतात. बसा हो. तर मी काय म्हणत होतो आपल्या कंपनीमध्ये याला नोकरी लावा. मुलगा अतिशय चांगला आहे. अरे रे रे काय झालं. जरा उशीर झाला बघा. अहो 15 दिवसापूर्वीच जागा भरली. पण तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या वशिलाने कुठेतरी लावीन. तुम्ही एक काम करा. मी विचारेन ती माहिती यात लिहा. चालेल. पेन घेऊ का. हा घ्या. विचारा. प्रथम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहा. हो हो. नामदेव नम मन राहणार. शिक्षण. हो शिक्षण. SSC पहिल्याच वेळेला पास. आता आवडीचा छंद लिहा. छंद म्हणजे. अहो तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती लिहा. हा हा. म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट. मला दुसऱ्यांच्याकडनं पैसे उसने घ्यायला फार आवडतात. असं का. छान. आता आपलं एखादं वैशिष्ट्य आहे तर दुसऱ्यांची उधारी बाकी ठेवणं. काय करणार साहेब. उत्पन्नाचं दुसरं काही साधनच नाही ना म्हणून. चालायचं चालायचं. बरं एखाद्या खेळात काही प्रावीण्य मिळवले. मिळालं नाही पण दोन खेळामध्ये आपोआपच आलं. एक म्हणजे छपाछपी. दुसरं धावणं. असं का. ते कसं काय बुवा. त्याच काय साहेब. दुसऱ्याकडून पैसे उसने घेणे हा माझा छंद. दुसऱ्याची उधारी बाकी ठेवणं हे माझं वैशिष्ट्य. त्यामुळे होतं काय. एखाद्या माणसाची उधारी घेतली की अशा माणसाच्या दृष्टीस पडणं फार धोक्याचं असतं. त्यामुळे मला लपाछपीचा खेळ सारखा खेळावा लागतो. आणि समजा चुकून त्याची नजर आपल्यावर पडली तर तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. त्यामुळे साहेब या दोन्ही खेळात मला आपोआप प्रावीण्य मिळालं. उंदीर झाले वाटत. शाणे म्हणाले मला नोकरी द्या ना आता. वा वा राव साहेब. अगदी योग्य माणूस नोकरीला आणला. मी आपल्याला नंतर भेटतो. अरे हो हो तुमचं पेन राहिलं. प्रामाणिकपणा. नोकरी द्यायची. राव साहेब. हो ना. सकाळपासून किती कामं केली. काय रे खायला काय काय. वडापाव मिसळपाव भजीपाव. काय घेणार. दोन चार सांगा सकाळ सारखे. अर्धम लाजू नको. तू असं कर दोन आंबोळी दोन उत्तप्पा दोन मिसळ आणि बाकीच नंतर सांग. रावसाहेब माझ्या खिशात फक्त 5 रुपयेच आहेत. माझ्याकडे 2 रुपये. असं. तुम्हीच खा मी जरा फिरून येतो. घाबरतो कशाला. प्लेट ठेवायची जागा जरा दाखवून ठेव. आम्ही दोघं तिकडे. असू दे असू दे. माणूस एकदा जन्माला येतो तो एकदा संपला पुन्हा खाणं नाही. लक्षात ठेव. पोरा 2 लस्सी घेऊन ये रे. लस्सी मला नको. मला नको. नको म्हणतो. 1 लस्सी आण. चल. सोळा रुपये. रावसाहेब डिश बहुतेक मला धुवायला लागणार. इकडं इकडं. नामदेव तू आलाय बघ. चल. थँक्यू. इकडं नाही इकडं. राम राम.
तालली नटून तालली सरकार आज लई काळजी दिसतायस बाजीरावचं टपाल आले यायला औंढाबी पोरग परिषद गटाक देव जाणे याचं शिक्षण कव्हा पूर्ण होते आता त्यांचं शिक्षण काय घेऊन बसलाय सा त्यासनी माघारी बोलवा घराकडे माघारी माघारी बोलवून काय करू पंचकल्याणी बाळ आहे ते आहो तुमचंच पोरग आहे ते आहो घरला आल्यावर हळूहळू तुमचा बोजा कमी करायला त्यासनी कामाला लावाय सरकार सरकार और राजकारणात आणि सिनेमा धंद्यात बी हेच चाललंय बघा बापाची गादी पोरांनी चालवायची बापाची गादी ते बी खरंच आहे तिकडं बोलून घेतला तरी खर्चही वाचेल पण काय मघाशी तर दाढी करून गेलास पुन्हा कशाला आलाय अगोदर बक्षिशी द्या सरकार मग सांगतो आधी सांग तरी खरं सरकार बकुळा बारीक येऊन झेलेवाडीला आलीया खर म्हणतोस की काय तर आहो आता तिथन चालू की तिची दाढी करू तिची तिची नव्हो त्या नाच्याची सरकार सरकार बकुळा लई आठवण खाते हो तुमची तिला जाऊन सांगू का आज रात्रीला येतायस म्हणून सांग सांग हिरवा हिरवा
मालक झाक झालं बघा नाच गाणं. चला शिरपा, तू असं कर. कसं करू? तू गावाकडे चल आणि तुम्ही हो. अरे बखुला लई दिसायला आलिया, तेव्हा तिचं हाल हवाल विचारून येतो की. आलं लक्षात, आलं लक्षात, हाल हवाल विचारून बरोबर. दुर्गा, ए दुर्गा. मामा तुम्ही? नमस्कार करते. मला वाटलंच होतं तुम्ही आज येणार म्हणून, सारखी आठवण येत होती. असं पाहताय काय मामा? तुला पाहिलं की अख्खाची आठवण येते, अगदी तिचंच रूप घेऊन आलेस. घरचे सगळे ठीक आहेत ना? हो. मामी, आपला कृष्णा, सगळे कुशल. आता फक्त तुझीच काळजी, एकदा तुझं लग्न झालं की अख्खाच्या ऋणातून मुक्त झालो. अरे हो, हे बघ तुझ्या मामीने पात्र पाठवलं. पात्र? पहा तुला आवडतात. एवढी भारी पात्र कशाला आणायची मामा? मला स्वतःला मुलगी नाही तेव्हा बहिणीच्या मुलीचं कौतुक करून हौस फेडून घेतोय. बर, दत्त पण कुठे गेले? ते जरा गावात गेले, येतीलच आता. तुम्ही बसा, मी चहा आणते. हा होय. अरे वा गिराई पट्ट, बऱ्याच दिवसांनी आलं. माफ करा आजोबा. आजोबा? हो, याला जरा उशीर झाला. कोण तुम्ही? मला ओळखलं नाही. आम्ही दत्तू काकांचा नवीन असिस्टंट आहे. तब्येत बरी नाही वाटत बघून. नाडी नाडी घड्याळ आहे. पैसे आणलेत ना? नाही, दत्तू काकांसारखं मी फुकट टपासत नाही म्हणून म्हटलं. काळजी करू नका, मस्त औषध देतो बघा, म्हणजे अगदी जवानच करून टाकतो. इकडनं जा डायरेक्ट लष्करात. पिशू जड आहे. इथं इथं नको, इथं ठेवतो औषध. चुंगनाथ हे खाल्ल्यावर वर आता. आणि काय? हा, पादेलो भरपूर खा, भरपूर खा. हा चांगलं. हे फिनेल, फिनेल नको. आता हा शिलाजी टॅबलेट खा, खा खा. आणखीन हा पाला पाचोळा या टाकायचा. दोन मिनिटात येतो. हो आज मी जवान हो गयो हूं. हा नामदेव काकांच्या मित्राचा मुलगा. आणि बरं का नामदेव? हे माझे मामा. ताजी आली हो, ताजी मेथीची, ताजी मेथी. बाजीराव कवाल. राम राम, राम राम दाखला त्यांनी. कोण? शिरपा का? काय कवाल आहेस? हा आलो काल. आणि आल्या आल्या एकदम शिकायला सुरू. तर काय, अरे जीव कावला बाई का दिसत. अहो शेरात न पहिल्यांदा गावात आलं की असंच होत या. हळूहळू हळूहळू सवय होईल की. सवय होईल? घरात बसून माशा मारायची सवय होईल. लेका जीवाला काही करमणूक आहे का या गावात? आनंदा आनंदा कोण आले बघितलेस काय? या या दाखलं त्यांनी. ए चल उठे, बसा बसा बसा. आईला तुझा ह्यो धंदा होता माहितीच नव्हत. आता लांबण नको, गलास भर दाखलं धनी तानावल्यात. ए अटक भर दोन गलास. दारेची आहे वास, दिस काय येणार नाही. काय आला? आई की देतो काय. इकडे एक बार ग्लास. वा शिरप्या, खुश करून टाकलंस आपल्याला. वा आता दुसरं काम बी फटाफट करून टाक. आता आणि दुसरं काम काय काढलंय जा? अरे येड्या हे र, पर पोरगी अगदी मस्त पाहिजे. अहो सरकार, शहरात तुम्ही मौत चांगल्या पुरी बघितल्या आशीला, पण आमचं गाव काही कमी नाही बरं ना. अरे कालपासून तुझ्या या गावात एक बी दिकरी पुरगी बघितली नाही. बघितली नाही? काय आहो, एक बघशीला तर दुसरी कुठली पुरगी तुम्हाला पसंत पडणार नाही. काय सांगतोय? आहो काय तेजी चाल बघा, गोर गोर आहो, गाया नजर पतली कमर. आहो कोकिळेच बोलणं आणि उरात चालणं. हळू हळू येताना एखाद्या शायराची दाढी करून आलायच वाटत. आहो तिला बघितली की येडा सुद्धा शायर होईल. शाही ते दिसलं जाता. पण काय रे, तिचं नाव काय ते तर सांगशील का नाही? तिचं नाव, तिचं नाव आहे दुर्गा. आहो तिचा बाप दत्तू काका आपल्या थोरण्याकडं कर्ज मागायला आला होता. अस मग
मग काय आओ तुम्ही त्याला कर्ज मिळवून द्यायचं. हा उपकाराच्या वजा खाली म्हातारा जपला की तुम्हाला त्याच्या घरला जाया यायला मोकळी झाली. आईला मग धीरे 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 पोरगी कटवायची. काका मी जॉनकडे आणि ममत्याकडे जाऊन येतो. जास्त वेळ थांबणार नाही, तासाभरात येतो. ठीक आहे, अर्ध्या तासात येतो मग तर झालं. अरे तास काय, अर्धा तास काय, काय चाललंय काय? तू असं कर, जा खुशाल, दोन तासात ये. दोन तास? रामदेव गुलाबाचा काटा, चला चला. राम राम काका, राम राम. कोण शिरपा का? होय. आज अचानक कसा काय बाबा? ये बाजीराव आल्यात. सवलतरावांच चिरंजीव. नमस्कार. या या बसा बसा, धाकलं सरकार बसा. काय तब्येत बरी नाही वाटत? नाही नाही, बरी आहे ना तब्येत. आहो मुद्दाम तुम्हाला भेटायला आल्यात. असं का? दुर्गा थोडा चहाड बघू. बोला. त्याच काय आहे काका? थोरल्या सरकारने तुम्हाला कर्ज दिलं नाही हे आमच्या धाकल्या धन्यासनी कळलं दिसत आणि मला म्हटलं शिरपा शिरपा लई चूक केली बाबा आबानी. असं? आओ आमचं धाकलं धनी गरीबांचं लई कन्हाळू आहे. मला म्हटलं कस, आता तू काकाचं काम करायचं नाही तर कुणाचं करायचं? बर मग. अहो मग काय, आहो तुम्हासनी कर्ज मिळवून द्याच असं ठरवलंय त्याने. या बाजीराव या. काका तुमचं काम करायचं पक्क केलंय बघा. आम्ही बघा जमलं तर? अहो जमलं तर काय, जमवणारच आम्ही. खरं सांगू का काका, आमच्या बापाला काही कळतच नाही. अहो खऱ्या हिऱ्याची पारखच नाही त्यासनी. बरं आहे, निघतो आम्ही. चल रे शिरपा, चला चला. आता काय बी काळजी करायची नाही काका, काय बी अडचण आली तर आमचं बाजीराव आहेच तुमच्या पाठीशी. हा हा. सज्जना भक्तिपंथेची जा. रामदास स्वामी, रामदास स्वामी नाही रावसाहेब, चला लवकर चला 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 चला. अरे कुठं? असं काय करता, होळी नाही का? सगळा गाव चौकाजवळ होळी खेळायला थांबलाय, चला बघू चला. काय नामदेवा बरगा, आलोच रे, मला जरा महत्वाचं काम आहे रे. जरा कमाल आहे. अहो होळीच्या दिवशी कसलं महत्वाचं काम काढलं तुम्ही? काय नामदेवा, काय उसाचे दर वाढावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या मागणीला मी माझ्यापर्यंत जरा पाठिंबा दिला. शिंगणाने वाटत हो उपवास आहे. तर काय मागणी मान्य झाली? काय सांगता? अरे वा, माझे आभार मानण्यासाठी ते इथे येणार आहेत. म्हणजे आता उसाचे भाव वाढले म्हणा की आता म्हणजे शेतकऱ्यांची चंगळ होणार. शेतकऱ्यांची चंगळ आहे पण सर्वसामान्य माणसाचे म्हणजे आता आलंच म्हणायचे. असं ते कसं? अरे शेतकऱ्याला उसाचे दर वाढवून मिळाले हे खरं आहे पण उसापासून जशी साखर तयार होते का ना तसा दुसराही बराच माल तयार होतो. म्हणजे बगॅस कागद अजून बराच माल तयार होतो. आणि त्यांचे भाव वाढणार का नाही आणि त्या मागायला आम्हाला तोंड द्यावं लागणार. मी ठेवतो. अरे पाणी पिऊ नको. ते का माझं उलट म्हणून काय झालं? तोंडानेच प्यालात ना तुम्ही? मग पाण्यात काहीतरी मिस्टेक दिसते. असणार
नदी मध्ये मळी सोडलेली, आपल्याकडे अजून पाण्याचं फिल्टरेशन बरोबर नाही, आणि माझ्याकडे आण आईला सगळे प्यायला वाटत. रावसाहेब मी जातो मळी खेळायला, होळी खेळायला. होळी खेळतो म्हणा सज्जना, मळी फिल्टर करावी. आईला हे कसलं होळी खेळणार आता? Thank you.
नमस्कार नमस्कार कसा सोडती की गावाकडे नको नको आलत की गावाकडे चांद्राव चालत जाईन मी का हो नाराज दिसताय आमच्यावर आमची पण मर्जी सांभाळून बघा जरा फायदाच होईल तुमचा काय म्हणाला अहो म्हणायचे काय सरळ हिशोब आहे तुम्हाला पैशाची गरज आहे आणि आम्हाला तुमची तुमच्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे पैशाचा मी दुसऱ्या कोणाला दाखवू दौलतीच्या पाड्यात स्वतःच शील तोलणारी जात नाही माझी रस्ता सुधार आता जायला त्या दीड दंबडीच्या पोरीची आबरू मी त्याच जागी लुटली असते पर गाव जवळ होता म्हणून खप राहिलो पण आजच्या रात्री तिला नाही सोडणार पण उन्हच घेतो का नाही बघ अहो अशी डोसक्यात राग घालू नका सरकार मला माहिती आहे ती फटाकडी अशी का वागती आहे ती अहो त्या नाम्यावर फिरायची कोण नाम्या मग पहिला त्यालाच खलास करतो नाम्याला साधा सुद्धा समजू नका तुम्ही त्या रावसाहेबाची ताकद आहे त्याच्या माग अरे असली तर असू दे त्या रावसाहेबाला मी खास आहे इसका दावीन माझा मी लागलास का पुन्हा तुम्ही चिडायला अहो त्या रावसाहेबाचा काटा कसा काढायचा मी सांगतो की तुम्हाला अहो साप तर मेला पाहिजे आणि लाठी तर नाही तुटली पाहिजे अरे पण त्यो रावसाहेबाचा कोण लागला टिकुजीराव इकत घेईन मी त्याला तुम्ही काय इकत घेताय त्याला येड का खुळ अहो सरदार देशमुखाचं घर नाही ते उगज नाही चोरलं सरकार मानत रावसाहेबाला अहो त्याचा नुसता वाडा झाडला तर लाख रुपये निघतील लाख रुपये अहो पैशाची रास आहे घरात रास राम राम आणले का रे कपडे आणले दोन चार जोड कपडे आणि चार टोप्या टोप्या बरोबर आणल्यास ना यांच्या होय टोप्या एवढ्या बदलत जाऊ नको बाबा लई तारास होतो तुम्ही काही काळजी करू नका वहिनी साहेब जरी बदलल्या तरी नवीन आणि चांगल्याच आणून द्या तुम्ही दुसऱ्याच्या नवी टोपी घाल चुलीत फाटकी असली तरी आमची आम्हाला आणून देत जा मागच्या पोटी कुणाची टोपी आणलीस कुणास ठेव अरे ती टोपी घातल्यापासून सारखं भांडायलाच लागलं नक्कीच विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याची टोपी असली पाहिजे जेव्हा कुठं घरातली आमची टोपी दिली तेव्हा कुठं सहकाराची भाषा बोलायला लागलं आता असं करतो बहिणी साहेब टोप्यावर नावच घालून टाकतो धनी मागली बाकी मिळेल का काय रे मागली बाकी किती आहे तुझी 120 रुपये 120 रुपये आता असं कर उद्या उद्या होय आज आमुष आहे आज आमुष आहे उद्या 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 कळलं का ह्याचे पैसे द्यायचे आहेत वाण्याचे पैसे द्यायचे आहेत घरात एक नवा पैसा नाही आपल्याच घरात काय कुणाच्याच घरात नाही नाणे टंचाईचा प्रॉब्लेम आहे जरा चिल्लर बद्दल नाही बोलत मी खरंच घरात काय नाही परवाचे पैसे कस तरी पुरवलं मी कालपासून जायला ह्या पैशाच्या घरात येताना बेन असं रांगत येत आणि घरातून जाताना दोन धडक पळत सुटतय चाल पैशाला कशाला शिव्या देताय आधीच लक्ष्मी रुसल्या त्या शिव्या दिल्या तर बघायलाच नको मिळवायचं बघा की काहीतरी राम राम बर आहे ना पण मग अहो रावसाहेब या की या रावसाहेब या आहे 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 तुझ्या उधारीच माझ्या लक्षात आहे दनपार अरे देऊन टाकू काळजी करू नको उधारीसाठी नाक मारलं आणि मग सच गडबडीत दिसताय म्हणून विचारलं असं वय अरे शिर्डीला निघालोय असं आधी मधीच अरे काल गमत झाली सपनामध्ये बाबा आले बाबा आपले साईबाबा मला म्हणले राहू दोन चार दिवसासाठी तू शिर्डीला येऊन जा आता मला तू सांग दनपाल प्रत्यक्ष बाबानेच बोलवलं जाय पाहिजे
मग जमलं तर आम्हाला भी प्रसाद घेऊन या की प्रसाद हरदनपाल तुझ्या नावाने पूजाच बांधतो की नाहीतर तुझे पैसे मला द्यायचे आहेत अच्छा 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 तुमच्या पैशाने पूजा बांधल्यावर आम्हाला कसं पुण्य लाभणार अरे वा 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 मीच देतो पैसे कमाले कमाले वा खरंच हे घ्या 51 रुपयाची पूजा बांधा अगदी गजगशीत बांधतो हो धनपाल तुझी इच्छा आणि बाबांची तशी इच्छा दे जातो ना बाबा तुला थेट स्वर्गातच जागा आहे दुसरं काय काय हो गोळीबुआ दुधाचा दर वाढलाय म्हणा लिटर माग 50 पैशाने वाढला सारखा वाढतच चाललाय की पाणीपट्टी वाढली म्हणून वाढला मग दुधात पाणी जरा कमी मिसळायचं तसं न हो वहिनी पाणीपट्टी वाढली की वैरण मागवती आणि म्हणून दर वाढवा लागला पाणीपट्टी वाढली म्हणजे दुधाचा दर वाढवायचाच म्हणा नाही या की बसा नाही वहिनी आता बसायला येळ नाही शिर्डीला निघालोय साईबाबांच्या दर्शनाला भीमराव एकदा म्हणाले होते तुमची पण काहीतरी पूजा बांधायची म्हणून आता राहू द्या राहून दे कस देवाला बोलायला पुरं करायला पाहिजे मी देते की पैसे अरे वहिनी पैशाचं काय नाही हो मी भरले पण किती रुपयाची पूजा बांधायची हेच राहिलं आलो होतो कस कस देवा धर्माचं पैसे ज्याचं त्यांनी द्यावं खरं असं करा हे 11 रुपये घ्या तुम्ही म्हणताय तर द्या पण याची काही गरज नव्हती वहिनी साहेब राग नसेल तर माझी 5 रुपयाची पूजा बांधा की येड्या त्यात कसला राग देवाचं काम केलं पाहिजे अरे लक्ष आण लवकर आता आणि काय पाहिजे आता काही नको यार बीड लागले का काय 4 दिवस झालं घरात बसून राहिलाय का झालाया का हे नारळ काय आणि आता ही रस आ काय जादू टोना शिकायला लागलास का काय नाही कळायचं यातलं काय तुझे नड भागले ना आज चला आज चला चला भीमराव दुसरा गवळी 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 राजवाण्याच तिसर आणि हे अरे येते की रे ही कार्टी काढा उकळत आला आता काय डबल घालणार त्याच्यात अरे बरं झालं नामदेवा तू आलास असं कर जरा नदीवर जा आणि दुर्गाला बघू दे नदीवर हा अरे पाण वनस्पती आणायला म्हणून पाठवलं तिला बराच वेळ झाला काढा तयार होत आला जा तिला घेऊन ये जा आलो हा लगेच येतो पोता येत नाही तर पाण्यात जायचं कशाला अरे वाळूचा खड्डा आहे तू लक्षातच आलं नाही बघ माझ्या लक्षात आलं नाही काय झालं असं तर कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं काकानी आणि मी यापुढे लक्षात ठेव पोहायला शिकल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकायचं नाही हा झालं काय झालं अरे पाण्यात पाऊल टाकल्याशिवाय पोहायला कसं येईल हा मग अरे हो विसरलोच होतो मी नामदेव मला शिकवशील पोहायला त्यात काय कठीण आहे कोण बुडत असेल तर सरळ जाऊन पाण्यात उडी मारायची मला तरी कुठे येत होतो पोहायला आणि तरी सुद्धा उडी मारलीस तू तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन दुर्गा नामदेव आज पुनर्जन्म झाला माझा तुझ्यामुळे आता या जीवनावर तुझाच अधिकार आहे अशी साथ देशील मला आयुष्यभर देई ना नामदेव दुर्गा Thank you.
काय दुर्गा अगं किती वेळ आणि आणलेस का ती वनस्पती ही काय राहू देते हे बघ तुझ्या मामाचं पत्र आलंय मामांचं तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढलंय आणि पुढच्या आठवड्यात पाहायला येऊ का म्हणून विचारलंय अगं विचार कसला करतेस तू माझं सुद्धा असंच एक चांगलं स्थळ घालवलं त्यावेळेला तुला भाषिक आशू पण तुझ्या बाबानं शंख केला भाषा डावन यावेळेला शेड घालेल तो भाषा तोडात हे बघ अशा गोष्टी वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात तुम्हाला माहिती आहे काका लग्नाबद्दलच्या माझ्या कल्पना वेगळ्या आहेत नुसत्या कल्पना काय कामाच्या त्या सत्यात नकोत का उतरायला
परंपरा जनरीती सांभाळली पाहिजेत माणसानं. काका, परंपरा आणि जनरीती या गोंडस नावाखाली स्त्री अशी किती दिवस दबून राहणार? एका अजिबात ओळख नसलेल्या पुरुषाला आपलं सर्वस्व व्हायचं, चूल आणि मूल यात समाधान मानून आयुष्य काढायचं? अगं, ओळख नसली म्हणून काय झालं? जगातले सगळे विवाह प्रेमविवाह असतात का? खराड चांगलं असतं, मुलगा मिळवता असला की आयुष्याला एक प्रकारची सुरक्षितता असते. दुर्गा, तुझे असले विचार कथा कादंबऱ्यात बरे वाटतात. एक विचारू काका, कथा कादंबऱ्यातले विचार मनाला बरे वाटतात ना? होय, पण मग ते कोणी प्रत्यक्षात आणत असलं तर काय बिघडलं? दे ती पिशवी. तुला नमस्कार. नमस्कार. आपण रावसाहेबजी देशमुख साहेब ना? हो. मी लक्ष्मण ईश्वरा चिकटे, तालुक्याहून मुद्दाम आपल्याला भेटायला आलो. बसा बसा. काय नाव काय म्हणलं तुमचं? लक्ष्मण ईश्वरा चिकटे. म्हणजे लई चिकटे म्हणा की. बरोबर बरोबर. मी सरकारतर्फे कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण याचा प्रचार करीत असतो. अरे वा वा, म्हणजे माणसाचं उत्पन्न कमी करत जायचं आणि झाडाचं उत्पन्न वाढवित जायचं. चांगली गोष्ट आहे. मी आपल्याला मुद्दाम भेटायला. बरोबर. या भागात आपलं चांगलं वजन आहे. हो. लोक आपला शब्दही मानतात. बरोबर. आपण जर मदत केली तर फार उत्तम होईल. हवं तर सरकारतर्फे मला मिळणारं कमिशन मी आपल्याला देईन. हे बघा लई चिकटे साहेब, चांगल्या कामामध्ये आम्ही कमिशन घेत नसतो. तुम्हाला काय मदत लागल आम्हाला सांगा ना. आम्हाला एखादा चांगला कार्यकर्ता मिळाला तर प्रचाराला मदत होईल, आणि एखादी गाडी मिळाली तर कामाला सुद्धा गती येईल. कार्यकर्त्याचं म्हणाल तर जरा कठीण दिसते. चुकीचे दिवस आहेत. आणि गाडीचं म्हणाल तर परवाच आम्ही आमच्या चारही गाड्या विकून टाकल्या. हो, चारही एकदम. हो, अहो गाडी असली म्हणजे काय चालणंच होत नाही. तब्येती परिणाम व्हायला लागला. अहो गॅस सबल सुरू झाला म्हणलं गाड्या जिकून टाका बस. छान छान. शुभ कार्याला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. इथे सही करा. कसला फॉर्म आणायचा? नसबंदीच्या ऑपरेशनला तुमची संमती असल्याचा फॉर्म. अहो याची काय गरज आहे? देशहित लक्षात घेऊन आम्ही पहिल्यापासून कुटुंब नियोजन करीत आलोय. वा 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 वा, मग काय हरकत नाही. नामदेव बस बाबा बस. बत्रे नामदेव बस. कार तब्येत बरी नाही होय तुझी? माझी तब्येत ठीक आहे. रावसाहेब, ते आपण नोकरीचा अर्ज केला तर त्याचं काय झालं? अरे नोकरीचं असंच असते बाबा. पण तू ते टेलरिंग का काय सुरू केलं होतं ना? अजून नुसतं शिकणंच चालू आहे. रावसाहेब, मेहनत करून चार पैसे मिळवल्याशिवाय बरं नाही वाटणार बघा आता. माफ करा रावसाहेबजी देशमुख साहेब, हे नामदेवजी पाटील साहेब. आणि बरं का नामदेव, लई चिकटे साहेब. लक्ष्मण ईश्वरा चिकटे साहेब. नमस्कार. यांच्या बोलण्यावरून सध्या बेकार असावेत असं वाटतंय. असावेत काय? आहेच. यांना जर माझ्या मदतीला दिलं तर माझा आणि यांचा दोघांचाही प्रश्न मिटेल. मला मिळणार कमिशन मी यांना देईन. वा, चांगली आयडिया आहे. हो ना. कसलं काम? कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण यांच्या प्रचाराचं काम. तूर्त टेम्पररी म्हणून करा. जागा खाली झाली की प्रथम प्राधान्य तुम्हाला मिळेल आणि आता त्यावर पैसेही मिळतील. हो ना, आताच कामाला सुरुवात करूया. चला. थांबा थांबा थांबा. आपण दुसऱ्या तिकडे. प्रथम अभ्यास करा. मी पुस्तक देतो वाचायला, नंतर प्रचार करा. आणि तुमच्या काही नवीन स्वतंत्र कल्पना असतील तर त्यांचाही उपयोग होईल आपल्याला. हो ना. बरं आहे, रावसाहेब येतो. चला चला चला. रावसाहेब आशीर्वाद द्या. कुटुंब नियोजन वनीकरण वाढवा. काय झाड वाढवा. परी बंधून आणि भगिनीनो, आज आपल्या गावामध्ये फार मोठा माणूस लई चिकटे आलेले आहेत. ते एका मोठ्या कामासाठी आलेले आहेत. आपल्या देशामध्ये सध्या दोन समस्या आहेत, एक कुटुंब नियोजन आणि दुसरी जंगलतोड. जसं कुटुंब वाढत जातं तस तशी लोकसंख्या वाढत जाते, तस तशी लाकडाची गरज सुद्धा वाढत जाते. त्यामुळे अनेक जंगलं ओस पडलेली आहेत. जंगलं ओस पडल्यामुळं पाऊस कमी पडतो, पाऊस कमी पडल्यामुळं शेती कमी पिकते, अन्न टंचाई होते. यावर एकच उपाय म्हणजे कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण. तर मंडळी, आज मी आपल्याला झाडं कशी लावावीत याबद्दल काही माहिती सांगणार आहे, आणि लई चिकटे
कुटुंब नियोजन कसं करावं याबद्दल आपल्याला माहिती देतील. चिकते चला झाड लावूया. चला बाजूला वा, बाजूला वा, चिकते आले, त्यांना जागा द्या. बसा चिकते बसा. आता बघा हा खड्डा 4 फुटाचा असतो, याची खोली साधारण 3 फूट असते. आता प्रथम एक खत टाकायचं, खत टाका. त्याच्यानंतर मग ही वाळू टाकायची, वाळू टाका, वाळू टाका. त्याच्यानंतर हे पाणी टाकायचं, हे पाणी. पाणी टाकल्यामुळे काय होतं, झाडाला वाढायला मदत होते. का म्हणजे झाड हे असं असतं की असं लावलं की त्याच्यानंतर मग माती टाकायची, माती टाकल्यानंतर मग काय होतं की लोक कुठे गेली, ओ चिकते लोक कुठे गेली, कुठे गेली, तिकडे गेले. चला 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 चला. चिकते माणसं कुठे गेली कळलं का? कळलं कळलं. चुकीचे दिवस आहेत ना. गावात काय मारामारी केली काय म्हणाव? पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतंय बघा. अहो रावसाहेब, खड्डे खडून खडून हाताची साल्ट गेली बघा. अहो आता फक्त डोकं आपटून घेण्याचं बाकी राहिलंय, पण गावकरी काय मानायला तयार नाही. काय झालं काय म्हणतो? अहो काय झालं काय, अख्ख्या गावात गेले 8 दिवसात एक माणूस झाड लावायला तयार नाही. असं झालं म्हणतो. बरं त्या कुटुंब नियोजनाचं काय? आता कुटुंब नियोजनाच्या बाबतीत आम्ही जरा सक्सेसफुल झालो म्हणायला हरकत नाही. काय जरा काय 100% म्हणा. हो माझ्याकडला 4 वर्षातला सगळा स्टाफ संपला, फक्त एक सॅम्पल शिल्लक राहिलाय. झाडांच्याच बाबतीत असं का व्हा म्हणतो मी? अहो असं कसं म्हणता रावसाहेब, आपल्या गावची जमीन पडली भरड. अहो 1 फूट खड्डा खणला तर कातळ दिसते, 2 फूट खड्डा खणायचं म्हटलं तर गावकरी पळून जातात. आम्हीच काय ते 7-8 खड्डे काढले तेवढे. हो ना रावसाहेब, आणखीन 1500 झाडं लावली गेली असती ना तर नांदेडला केवढं मोठं बक्षीस मिळालं असतं, सरकार दरबारी मानही मिळाला असता, आणि तुम्हा दोघांचा सत्कारही झाला असता. कसं कसं करावं म्हणतो? आयडिया, इकडे या, इकडे या. आवडली की नाही आयडिया? हा पण रावसाहेब, सगळा भार तुम्हाला घ्यावा लागेल. सगळी जबाबदारी मी घेतो. घेतली ना? हो मग ठरलं ठरलं. त्या टाळी आता गप्पा खायची. लक्ष्मी, लक्ष्मी, हे लक्ष्मी आले आले. अगोदर बाहेर ये. काय एवढी कशी गडबड आहे? सांगितलं तू विडी होती. तू सांगूच नका. सांगत नाही दाखवतो. काय काय आणले बघ. काय कुठे दरोडा बिरोडा घातला का काय? दरोडा नाही, अलीबाबाची गुहा सापडली मला. गावाला फसवत आहे तेवढ्याने समाधान होत नाही वाटत. आता बायकोला बी फसवायला लागलाय. झाड लावायला माळावर खड्डे खणायला गेलो, पहिलाच खड्डा खणला, मोजकं सापडलं. मला वाटतं त्या माळावर खूप संपत्ती दडलेली असेल. हळूहळू आपणच बाहेर काढू. येडे कुणाला बोलू नको, घोटाळा होईल. एवढी काय खुळी नाही मी तुमच्या वाणी. हे बघ हे सांभाळून ठेव. अगं कुणी बघितलं तर फुकाट बॉम्बा बोंब होईल. सगळी संपत्ती सरकारात जमा करावी लागते. कुठं बोलू नको. तुम्ही जाऊन येतो. अगं बाई, तू का आलीस? नवीन केलं वाटतं दागिन. पहिलंच आहे. असं घातलेलं कवा दिसलं नाही? नाही म्हणजे तसा परसंग परसंगच आला नाही बघ. परसंग होय दागिने घालायला? बाईला परसंगच कला यायला पाहिजे. माझ्याकडे एवढं दागिन असत तर मी रोज एक घालून मिरवलं असतं बघ. मला बी तसंच वाटतंय, पण भ्या बी वाटतंय. कुणाच्या ध्यानात आलं तर भ्यायचं कशा पायी? काय जग घालून देते आपल्यास. मी
काय ग कमळे, तुला एक विचारते, गुप्त धन सरकार काढून घेतोय म्हणे, खरं आहे का हे? म्हणतात बाई असं, पण काय हो, हंडा बिंडा गावलाय का कुठं? नाही नाही, आपलं विचारलं सर. तुम्ही काय तर लपवताय माझ्यापासनं? अहो तुमचं तोंड सांगते ना, अहो तसं काय तर असलं तर सांगा, म्हणजे काय तर उपाय काढता येईल, नाही तर समजे सरकारची धन होऊन बसल. आता तुझ्यापासनं काय लपवायचं? हे बघ, तुला म्हणून सांगते, पण कुणाला सांगायचं नाही. हो आजपर्यंत तुमचा विश्वास कधी मोडलाय का? तसं नाही ग, पण ह्यांनी माळावर झाड लावण्यासाठी खड्डा खणला होता का नाही, त्यात मिळालं हे दागिन्याचं मडक. अहो अहो ऐकला काय? अहो टाकी लवकर. अहो माळावर जावा आणि चांगलं चार पाच दबर काढून बघा. आता रे त्याच्या आईला ते, अगं तो नाम्या ह्या माझ्या समोर वरडून वरडून दमला, आता तू सांगायला लागली तो. अहो माळावर घबाड मिळायला लागले, गावात चार पाच जणांनी मिळाले, त्या लक्ष्मीच्या अंगावर की नाही ढीक भर दागिना आताच बघून आले मी. आपल्या नशिबात बी असल तर आपल्याला बी मिळेल की, असं झोपून कुठं नशीब उगाडलंय हे आपलं. असं म्हणतीस होय? हे बघ एक का, अगं चांगलं 10-12 डबर काढतो म्या. होय होय. आण ती कुदळ कुठं आहे ती? ती घ्या. होय आण. पर हे बघ, गावात कुठं गोंबाबोंब करू नको बरं का, नाहीतर तुम्हा बायकांच्या तोंडात कुठली गोष्ट राहते होय. जावा गुमान. बरं जातो जात. अहो ताराबाई, अहो चंद्राबाई, अहो उठा. तुम्हाला सांगते, उठा तरी, उठा की. तुम्हाला सांगते, कुणाला सांगायचं नाही बरं का? काय ग कांदरा इकडे. सरकार, शेवटी मोका मिळाला बघा. कसला मोका? रावसाहेबाचा काटा काढायचा. काय म्हणतोस? रावसाहेबाला माळावर घबाड गावले, घबाड दागिन्याचं गठळ सापडले त्याला. अरे मग त्यात त्याचा फायदाच झाला. फायदा कसला? गुप्त धनावर सरकारचा हक्क असतोय. एकदा का पोलिसात वर्दी दिली की रावसाहेब गेलाच बघा जेल मध्ये. नाही शिरपा, अरे रावसाहेब लय हुशार माणूस, तो पोलिसाला सुगाव लागू देणार नाही. आणि मला त्याचा सहजासहजी बदला घ्यायचा नाही. मग काय करावं म्हणता? आज रात्री त्याच्या घरावर आपण दरोडा घालायचा. आपण? अरे बापरे, ते नाही जमायचं आपल्याला. अरे येड्या, आपण म्हणजे आपण नव. आनंदाची माणसं आहेत वळखीची, हाक दिली की परत येत्या. अहो पण त्यात आपला काय फायदा? अरे फायदा गेला खड्ड्यात ना. आणि दरोडा साधा घालायचा नाही, मग जबरी घालायचा. आणि त्या रावसाहेबाला जीव जास्त ठोकायचा. आणि एकदा रावसाहेब मेला की पोलीस लागतील चोराच्या माग. आणि मग आपण लागायचं नामदेवच्या माग. फाटागडी दुर्गी कुठं जात्या बघतोच मग. वा वा वा, काय डोकं लढवले सरकार. आनंदा सरकार काय सांगतात नीट ऐक. आलं लक्षात.
चार पाच असते ना तर बडव्यांचा खिमत केला असता. काय करावं म्हणतेस? काय कान करा इकडे. बाय 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 बाय. तुमचा खोकला म्हणायचा का काय? आता रातभर मला काय झोपू देणार नाही बघा. काय करू म्हणतीस? आओ आपला किसन भी झोपलाय म्हटलं. अरे बाळ पोटात होय, तू लगेच त्याचं नाव भी ठेवलं. होय होय किसन. पण हा किसन देवा सारखा वाण निघाला माझी. कोण दे? पोराच्या जातीने वाणपणा करायचा नाही तर कुणी करायचा? अगं आपल्या गल्लीत केवढी वाण पोर आहेत. शंक्र्या पांड्या त्यांच्या बरा माळावर जाईल ना खेळायला. जाऊ दे, मी हाक मारली की पळत येईल माझ्या राजा. तुझी हाक जाईल का त्यांच्या कानापतूर? मी मोठ्यानं हाक मारी. मार मार. मारू? मार. अरे किसन, अरे शंक्र्या, अरे पांड्या. चल 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 चल. अरे या या या. एवढ्या नाही जमायचं, दोघे मिळून हाक मारू. तुम्ही आणि मी. हा बघू जमतय का? बरं बघूया. अरे ये किसन, अरे ये शंक्र्या, अरे ये पांड्या. चला जाऊ माघारी. थांब, मला झोपन की अजून हे रात बाकी आहे. थांब जरा. अरे ये कृष्णा, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या या या. अरे ये कृष्णा, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या या या. काय रे शंकर, तुमचा हात मारताना दिसत वाटतं आपल्याला. खरं का सर? मला भी तसंच वाटतं. खरं रे पांड्या, मला तर वाटतंय रावसाहेबांचा आणि त्यांच्या बायकोचा आवाज आहे. शंकर पांड्या, हे नक्कीच रावसाहेबात आवाज दिसतोय. चला चला पळा 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 पळा. चला चला चला. पळून गेले वाटत. तू थांब, मी जाऊन बघून येतो. अरे माणसं आली. काय करणार साहेब? कोण पळाल ते? दरोडे खोराल ते साले पळाले. तुम्ही काय काळजी करू नका राव साहेब, आणि रात्रभर इथं जागतो. तुम्ही झोपात आणि वाल. राम राम. ए चला बाजूला रे. ए चला चला. पोराची कष्ट बरं का? अहो सकाळी उठलं मी नामदेवला शोध, म्हटलं नामदेव गेला कोण? नामदेव तर डबा घेऊन सरळ मारणार. त्याच सगळं फळ नाही. बघा ना कसं वाटलं साहेब. बघा ना बघा. वा वा फारच छान. संपूर्ण जिल्ह्यात इतक्या लवकर इतके खड्डे फक्त तुमच्या गावावर मिळाले. देवराव अहो तुमच्यावरती खुश होऊन सरकारनं 5,000 रोख बक्षीस दिलंय. द्या इकडे आहे. नमस्कार. रावसाहेब, आज रात्री गावकऱ्यांच्या करमणुकीसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. तुम्ही हजर राहायचं. बर बर. आणि शिवाय तुम्हा लोकांचा सत्कार हजर राहिला पाहिजे. माझ्या रूपात
खोटे दागिना कुठल्या नाटक कंपनीतून आणल्यास
त्यांना परत करा जावा. लक्ष्मी, ही सगळी आयडिया आहे ना नांदेवची, बरं का? उगीच आमचा राग राखू नका बाबा. पहिनी खोटे दागिने दिले म्हणून राग नाही ना आला. राग कसला? नवऱ्याचा मोठेपणा हा बायकोचा खरा दागिना असतो नामदेवराव. त्यांचा सत्कार झाला, मला दागिना मिळाल्यागतच आहेत. बरं का नामदेवा, चांगल्या गोष्टीसाठी खोट बोल हो नी म्हणाव घेत नाही. ते कळत आहे हो, पण वळत नाही. आणि वळलं ना उपयोग काय? नाही आता हळूहळू कळायला लागलंय. बरं नामदेवराव, निघूया आता. हो, रात्र बरीच झाली. हो रावसाहेब, आम्हाला गेलं पाहिजे, जोखमीचं काम आहे. चला. ही माझी आयुष्यातली पहिली कमाई. आयुष्यमान भव, अशीच तुझी भरभराट हो. हे बघ नामदेवा, आता तू विडवायला लागला, आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. हे तुम्ही तुमच्या दुर्गालाच का नाही सांगत? अरे पण ती तर लग्नच करणार आहे म्हणजे. असं? मलाही लग्न नाही करायचं. हा, म्हणजे तीही लग्न करणार नाही आणि तूही लग्न करणार नाही? छान, म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवले तरी काय? काय झालं काय तुला? काय किती उशीर होतो माणसाला उशीर म्हणून काय रागवायचं? नामदेव, पण असं गुपचूप गुपचूप आपण किती दिवस भेटायचं? बघ, अजून म्हणणं काळजाला व्यायाम दिलेला बरा असतो. काळजाला व्यायाम? हो ना, गपचूप भेटायचं म्हटलं की काळीच कसं धडाधूड धडाधूड धडधडत चेष्टा सोड. माझी किती पंचायत होती माहित नाही तुला? एक ना एक दिवस काकांना आपल्याला सांगावंच लागेल. मला वाटतं त्यांना आता कल्पना द्यावी. नाही दुर्गा, ती अजून वेळ आलेली नाही. ज्या उद्देशाने मी या गावात आलो तो माझा उद्देश अजून पुरा व्हायचा. दौलतरावाकडची माझी जमीन मला परत मिळवायची. फार कठीण आहे ती गोष्ट. कठीण तर आहे पण अशक्य मात्र नाही. दुर्गा, मी योग्य त्या संधीची वाट पाहतो. झाकलं त्यांनी काय नियम आहे तुमचा? अहो काय बार उडवला असा? एका बारात 10 पाखरं खाली पडली. बाजीराव काय आबा बसा, मला तुमच्या संग बोलायचं आहे. काय? तो फोटो बघा. कसला फोटो आबा? बघा तर अगोदर, मग समजावून सांगतो सगळं तुम्हाला. कशी आहे मुलगी? चांगली आहे. तुमचं तिच्याशी लगीन ठरवलंय आम्ही. घराणं चांगलं जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे इस्टेट बी बक्कळ आहे. पण आबा ऐका, आधी कमीत कमी 15-20 लाखाची प्रॉपर्टी आहे. माग मोर ती सगळी इस्टेट बी तुम्हालाच मिळणार. आम्ही समज पक्क करून आलोय 4 दिवसात साखरपुड्याला जायचं. आता इच्छार कसला करताय दाखलं धनी? आव सरकारने चांगलं कलम काढलंय. आव 20 लाख रुपये म्हणजे काय कमी रक्कम झाली का काय? अहो माझ्यासारख्या माणसाला जलंबरात एवढं पैसे मोजावी यायचं नाही. ठीक आहे आबा, करून टाका साखरपुडा. मित्रांनो, आजपर्यंत तुमच्या मदतीनं मी खूप काही केलं. आता या पुढे सुद्धा मला तुमची मदत हवी. अरे तुझ्यासाठी मी जान द्यायला तयार आहे. अरे वा, तुझ्यासाठी मी एखादीची जान घ्यायला पण तयार आहे. तेवढं काही करायची गरज नाही आहे. ममद्या, भोळेपणानं वागणारी माणसं या जगात जिवंत राहू शकत नाही. माझे वडील गेले, दत्तू काकांचे काय हाल चालले तुम्ही पाहतच आहात. आणि तो हरामखोर दौलतराव आणि त्याचा मुलगा मात्र चैनीत राहतोय. माझं दारू दुकान पण त्यानंच बंद केलंय. मग अरे सरळ बोटाला लोणी निघत नाही. काहीतरी जबरदस्त डोकं लढवून मला माझी जमीन परत मिळवायची आहे आणि त्या दौलतरावाला जन्माची अद्दल घडवायची. दुश्मनाला नेस्तनाबूत करायचं म्हटलं तर त्याची अंदर की बात आपल्याला माहित पाहिजे. आपण असं केलं तर दौलतरावाचा खास चमचा शिरपा त्याला जर गंडवलं तर आपल्या हातात नक्कीच काहीतरी सापडेल. बरोबर बरोबर, त्याची फिकीर तुम्ही करू नका. शिरपाची कमजोरी माहित आहे मला, कसा गंडवतो बघा. आता इथं काय काम? आयला
अरे गाऱ्यातल्या आत्याला वाईट खूप आली बघ. आता उभं थांबू नकोस ना, जाळ पेटला पाहिजे जाळ. हन वा शिरप्या मान्या तुझको, क्या कपॅसिटी आहे. हन परमानंट कूळ आहे, अप्रेंटिस नाही. वा 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 महम्मदराव, काय दिलदार आहे साहेब तुम्ही. मग अरे तुला काय त्या दौलतराव सारखं वाटलं का काय, गरीब असलो तरी जिगर बडा आहे आपला. अगदी बरोबर बोलला महम्मदराव. या बाळा शिंगेच्याला 15-20 लाखाचं घबाड मिळणार आहे, पण केव्हा 5 पैसे खुशीनं माझ्या हातावर ठेवलेलं नाही. 15-20 लाख च्या लॉटरी लगी क्या. लाटीच म्हणा की आओ गणेशवाडीच्या जाधवाच्या पोरी संघ लगीन ठरले बाजी रावाच. एकुलती एक पोरगी आहे, आओ जाधवाच्या माघारी सगळी एस्टेट बाजी रावाच मिळणार. ऐसा क्या. पर गावाला कशी काय खबर बात नाही. खबर बात आओ पुढल्या आठवड्यात लग्नच आहे. पर मी म्हणतो एवढं सगळं गुपचूप कशा पाहिजे. तुम्हाला म्हणून सांगतो महम्मदराव, कुणाला बोलायचं नाही. बाटलीची शपथ कुणाला सांगणार नाही. बाजीरावाचं एक लफड आहे, त्याची बोंबाबोंब व्हायला नको म्हणून लगीन ओळखायचा भेट आहे दौलतरावाचा. लफडा किसके साथ. हा एक नाची सुंदरा नावाची, एक एक कोर्टाची तारीख चुकल, पण सुंदरीची बैठक चुकायची नाही. आज मंगळवार न, उद्या बुधवार, मग उद्या तिथे ठेवलं बघा तो टांग 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 टांग. Da ma
एकदा पत्रिका तर तयार झाल्या. नमस्कार दौलतराव. मी आत येऊ काय? कोण तू? दादा आता मला काम आहे, मागणे ये जा. नाही नाही तसं नाही, म्हटलं बाजीरावाच्या लग्नाची गडबड आहे. तुला काय करतोय? अहो नाही तसं, गणेशवाडीच्या जाधवांना मी चांगला ओळखतो, त्यांच्याकडनं पत्रिका आली आहे मला लग्नाची. असं? मग इथं कशाला आलाय? लग्नाला ये. नाही नाही, लग्नाच्या निमित्तानं जाधवांना मी एक भेट देणार आहे, शेवटी ती तुमच्याकडेच येणार, म्हणून म्हटलं आधी तुम्हाला दाखवावी. पहा ना पसंत पडते का ती. तरी एकदा पसंद नाही पडली तर पुढे आयुष्यभर माझ्या नावाने बोंबाबोंब करीत राहाल. पहा ना मग काय म्हणणं आहे तुझं? दुसरं काय नाही, या फोटोच्या बदल्यात मला माझी जमीन परत मिळायला पाहिजे. जमीन? मला काय येडा समजलास का काय? या दीड दंडीच्या फोटोसाठी 20,000 जमीन परत करायला? नाही नाही तशी चूक मी करणार नाही. पण मला एवढं कळतं की 20,000 जमिनीसाठी तुम्ही 15-20 लाखाची इस्टेट सुद्धा सोडणार नाही. बघा बुवा, सौदा मंजूर नसेल तर जाधवरावांच्याकडे जाईन म्हणतो. सौदा मंजूर आहे ना, तेव्हा तर मी सांगेन तसं करायचं. काय? उद्या गावापुढं मला माझी जमीन बक्षीस पत्र म्हणून द्यायची. गावापुढं? सौदा तुझा माझा, गावाला कशाला मजी ओढतो? तुम्ही किती उलट्या काढायच्या आहात मला पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा गावापुढे रित्तर झालेलं बरं नाही का? शिवाय तुम्हालाही मोठेपणा मिळेल, कधी नव्हे तो या कामात. ठीक आहे, आण ते फोटो आणि निगेटिव्ह. फोटो आता, निगेटिव्ह काम झाल्यानंतर. असं? आणि हो दुसरी गोष्ट, एवढे वर्ष माझ्या जमिनीचं उत्पन्न फुकट खाल्ल्यामुळं नुकसान भरपाई म्हणून रोख 50,000 रुपये आता द्यावे लागतील मला. 50,000? असं रागवून उपयोगाचं नाही दौलतराव, 15-20 लाखाचा प्रश्न आहे. आता फासा माझ्याकडे. अरे 4-5 हजार घे. एक पैसा कमी घेणार नाही. जाऊ जाधवरावांच्याकडे. आता कस व्यवस्थित झालं. हे 200 रुपये माझ्या वडिलांनी तुमच्याकडनं घेतलेले. उगा तुमचं कर्ज राहायला नको, त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ना. ठीक आहे चालतो. हे फोटो जपून ठेवा, हा येतो मी. नामदेवाच्या पराक्रमाचे पैसे 50,000 रुपये. बर, आपल्या वडिलांची शेवटची इच्छा त्यानं पूर्ण केली आहे. दौलतरावांच्याकडून आतापर्यंतच्या नुकसान भरपाई सकट सगळी वसुली केली आहे. आणि काका उद्या दौलतराव जाहीररित्या समारंभपूर्वक त्याची जमीन त्याला देऊन टाकणार आहे. म्हणताय का रावसाहेब? म्हणजे आपल्या नामदेवानं बाजीच मारली वाडाची. हो, नामदेवानं आतापर्यंत सगळं व्यवस्थित केलेलं आहे, परंतु एक महत्वाची गोष्ट राहून गेली आहे. आता आणखीन काय राहिलं? नामदेवाचं आणि दुर्गाचं लग्न. अहो पण ती लग्नच करायची असं म्हणतायत. माग लागून लागून थकलो मी त्यांच्या. दुसऱ्याशी लग्न करायचं नाही असं म्हणतात. एकमेकाशी लग्न करायला तयार आहेत. वा, चांगलीच हुशार दिसतात ती पोरटी. तुमची लग्नाला परवानगी आहे ना? आता परवानगी न देऊन सांगतोय कुणाला? पण शेवटी दुर्गानं आपला शब्द खरा केला. म्हणजे काय? म्हणजे मला सोडून जाणार नाही असं म्हणत होती ना ती. अरे वा, हुशार आहे पोरगी. गावकरी बंधू आणि भगिनीनो, आपल्या गावचे प्रेम तात्या पाटील हे गाव सोडून जाताना त्यांनी आपली जमीन आम्हाला विकून गेले. आता नामदेव इथं परत आलेला आहे, तेव्हा आम्ही त्याला जमीन परत द्यायला तयार झालो. पण तो फार स्वाभिमानी, बापाचं कर्ज फेडल्याशिवाय
जमीन परत घेणार नाही. वा वा आम्ही लईच आग्रह केल्यामुळे आज तो तयार झालेला आहे. अहो आम्ही गावकरी बंधूंनी हुशार पोरांना बेकार किती दिवस ठेवायचे. परमेश्वरानं आम्हाला काहीच कमी केलेलं नाही. काय तेव्हा आमचा आदर्श डोळ्यामोर ठेवून बेकारी हटवा, बेकारांना उद्योग द्या. आज आज तुम्हा लोकांच्या समोर हा जमिनीचा बक्षीस पत्र म्हणून कागद नामदेवरांना मी देत आहे. ठरल्याप्रमाणे लग्नाची सगळी तयारी झाली ना. वय तर अहो आपल्या पुट्ट्यातली माणसं पै पावन म्हणून शिरपावर पाठवून दिल्या ती झाक. म्हणजे एक महत्वाची कामगिरी पार पाडलीच म्हणायची, नाहीतर आमच्याकडचा एक बी पावना नाही म्हटल्यावर त्या जाधवाला संशय यायचा. आबा तुमचाच पोरगा आहे मी. हे बघा इथं गेल्यावर नजरेची बंदूक इकडे तिकडे फिरवू नका, जर असभ्य वागायचं नाटक करा. तिची बी काळजी सोडा आबा. एकदा तुमच्या डोसक्यावर अक्षदा पडल्या की तुम्ही आणि तुमचं नशीब. अहो नशीब उघडच आहे, पोरीचा बाप मेला की इस्टेटीचं धनी आम्हीच. इस्टेटीचं सपान बघायचं सोडा दौलतराव, हे लगीन होणार नाही आता. हो दादोरा युवाई आणि तुम्ही काय चुकलं का काय आमचं? तुमचं नाही आमचंच चुकलंय. पोरीचं नशीब चांगलं म्हणून चूक सुधारायला आलोय आम्ही. अहो स्पष्ट काय ते बोला, पोराची बाजू आमची आहे. हा गावात पत्रिका वाटल्यात आणि साखरपुडा बी झालाय. साखरपुड्याचं भ्या कुणाला घालताय? अक्षता पडल्या नाहीत ना अजून, अशी छप्पन स्थळ मिळतील आम्हाला. अहो कारण तरी कळू दे, असं कोड्यात बोलू नका. कारण हे बघा सुटलं का कोडा आता? आम्हाला बदनाम करायचा हा डाव आहे कोणास्त्री, साप खोट आहे सगळं. मी डोळ्यावर कातडं ओढलं नाही बाजीराव, अजून लगीन मोडलं आम्ही हे. जाधवराव अहो असं एका टोकाला जाऊन विचार करू नका. पोराची जात आहे, जवान आहे, त्याने असली काम करायची नाही तर कुणी. जाधवराव आमच्यासारखं तोला मोलाचं घराणं मिळणार नाही तुम्हाला. आता लग्नानंतर असली गोष्ट होणार नाही याची खात्री देतो आम्ही तुम्हाला. दौलतराव रक्ताची चटक लागलेलं जनावर हिरवा चारा खात नाही कधी, अशी तोला मुलाची ढीक घराणी पडली तर आमच्याकडं. समजलात? तुमच्या घरात पोरगी देण्यापेक्षा हिरी ढकलून देईन तिला. जातो आम्ही. जाधवराव आईला त्या नावेच्या माझी जिंदगी बर्बाद करायला निघाले काय? बाबा आता निघतो, तुम्ही बघत राहा काय करतो ते मी. नामदेवा तू मात्र कमाल केलीस. तुमचीच कृपा आहे रावसाहेब. अहो तुमच्यामुळे तर माझे डोळे उघडले बघा. नामदेवा एक भयानक गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली. भयानक गोष्ट? ती कोणती? तू तुझा विचार केलास तर जाधवाच्या पुरीचा विचार केला नाही. का तिचं काय झालं? उद्या त्या बाजीरावबरोबर तिचं लग्न झालं तर बर्बाद होईल ना ती. अरे हो माझ्या लक्षात झालं नाही बघा. काळजी करायचं काम नाही, मी आता ज्या आता जाधवरावला जाऊन सांगतो सगळं, अजूनही वेळ गेलेली नाही. काय बी करायची गरज नाही, ते काम आम्ही कवाच फत्ते केलं. तुम्ही मला फार मोठ्या पापातून. अरे नामदेवा काय झालं यार? काय झालं? अरे बाजीराव आणि त्याच्या माणसांनी दुर्गाला दंडोबाच्या डोंगराकडे पळवून नेलंय. चल यार चल लवकर चल लवकर चल. Thank you.
सजनी मी तुझी